सराचा लक्षवेधी पाण्यावरची घेतलेली आहे महापौर सर. मला वाटतं ही अत्यंत गरजेची होती, काळाची गरज. कारण का नवी मुंबईमध्ये पावसाळा असताना, भरपूर पाणी असताना देखील नवी मुंबईच्या जनतेला पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि मला असं वाटतंय की नवी मुंबईच्या जनतेचं हे दुर्भाग्य आहे की त्यांना पाणी मिळत नाही आहे. सर दुसरी गोष्ट ही आहे की ही लक्षवेधी घेतली त्याचा हेतू मला कोणाला टार्गेट करायचं नाहीये. माझ्या भावना ह्या पोचल्या पाहिजेत आणि आयुक्त सरांकडे पर्यंत त्या पोचल्या पाहिजेत. माझ्या भावना म्हणजे मी म्हणे माझ्या नवी मुंबईच्या जनतेच्या, माझा वॉर्ड जो मी रिप्रेझेंट करते त्या जनतेच्या भावना पोचायला पाहिजेत. म्हणून ही आज लक्षवेधी गरजेची होती. कारण का ग्राउंड रियालिटी काय आहे आपण नेहमी दोष देत असतो, पण जी ग्राउंड रियालिटी काय असते ही कदाचित त्यांना माहीत नसेल. तर आज ही लक्षवेधी आपण जी घेतोय त्या माध्यमातून निश्चितपणे त्यांच्यापर्यंत सगळ्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते पोचतील. आणि इथून पुढे मला वाटतं या पाण्याच्या प्रॉब्लेम्स जे आहेत ते निश्चितपणे, आता ते अतिशय चांगलं काम करत आहेत, नियमाच्या चौकटीमध्ये बसून काम करत आहेत. आणि माझं म्हणणं असं आहे, माझं म्हणजे माझ्या जनतेचं म्हणणं असं आहे की 3 वर्ष नाही आम्हाला आयुक्त हवेत की आम्हाला पुढेही आयुक्त हवे. पण सर माझं एक म्हणणं आहे की मेनी हॅड्स टुगेदर मेक द वर्क राईट. आपण एकत्र येऊन जर कामं व्यवस्थितपणे केली तर निश्चितपणे चांगल्या प्रकारे होतील. कारण का ही पाण्याची समस्या आहे ही आपल्याला छोटी वाटते पण ती अत्यंत गरजेची आहे. आज ज्या वॉर्डला मी रिप्रेझेंट करते सर, माझ्या इथे ज्या समस्या आहेत त्या मला सांगायच्या आहेत. पण ह्याच्या आधी मला हे सांगायचंय की आपण जे आपले अधिकारी, पाणी रिलेटेडच मी बोलणार की माझ्या वॉर्डमध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स होते मी अक्षरशः आपल्यापर्यंत यायची माझी कधीही भूमिका नसते आणि मला ते आवडत पण नाही. किंवा कोणाबद्दल कंप्लेंट करायच्या, कोणा अगेन्स्ट बोलायचं, आय नेव्हर लाईक इट. मी अगदी लाईव्ह मेन पासून तर अगदी इंजिनियर पर्यंत नेहमी बोलत आले की माझ्या वॉर्ड मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पण त्याचं सोल्युशन मला माहित नाही. मला उत्तर एकच होतं की आम्हाला 135 MPCD प्रमाणे पाणी सोडायला सांगितलंय. 135 MPCD × 5 दॅट कम्स टू 675 एवढं झालं की देन कॉप तुम्ही बंद करा. सर मला हे कळलं नाही. कारण का आणि ते म्हणतात मॅडम काय करणार, वरूनच पाणी येत नाहीये, समजण्याचा प्रयत्न करा, प्रेशर खूप कमी आहे. सर ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह जर मी माझ्या जनतेच्या पाण्याच्या समस्या नाही सोडू शकले तर आय थिंक आय हॅव नो राईट टू बी ओव्हर युअर. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे. जनतेने आज मला इथे विश्वास ठेवून पाठवले त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. आणि मला वाटतं की ही छोटीशी हे छोटस प्रॉब्लेम आहे हे आणि पाण्याची समस्या ही तुम्हाला कळत असेल का तुमची लोक तुमच्यापर्यंत भावना पोहोचवत नाही. अक्षरशः आय हॅव टू टेल देम की तुम्ही माझं नाव घ्या, तुम्ही तुमच्या सरांना सांगा की दिव्या मॅडमने सांगितलंय की त्यांना प्रॉब्लेम आहेत पाण्याचे. आय डोंट नो, आय डोंट वॉन्ट टू हर्ट एनी वन, नो इंटेन्शन्स, पण आज हा प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे. सर आपल्या कोविड डॅममध्ये ऑलमोस्ट 81 meters पाणी भरलेलं आहे आणि आय थिंक वेन इट रिचेस टू 88 meters पाणी ओव्हरफ्लो होणार आहे. पुणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका तुम्ही पाहिलं तर तिकडे पाण्याची कटौती नाही आहे. आज आपले आयुक्त सर इफ आय एम नॉट रॉंग 2 मेला जॉईन झाले. इट्स ऑलमोस्ट मोर देन 3.5 months. आणि त्यांनी जे मी ऐकलंय मेबी आय एम रॉंग, ती तुम्ही जे सांगता की 135 MPCD प्रमाणे पाणी हा 24 तास दिला जाईल. सर 135 MPCD इज अ बिग क्वेश्चन मार्क इन फ्रंट ऑफ मी. कारण का माझ्या मते 135 MPCD आताच मॅडमनी पण सांगितलं की इट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर अर्बन सिटीज, इट्स नॉट ऍप्लिकेबल फॉर द टाउन्स अँड सिटीज. आणि मला तुम्ही प्रशासनाने एकही शहराचं नाव द्या जिथे हे 135 MPCD ऍप्लिकेबल केलं जातं. कारण का अर्बनला वी आर टॉकिंग अबाउट स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटीमध्ये आपण जनतेला हे बोलू शकत नाही की पाणी तुम्ही वापरू नका. येस यू कॅन ब्रिंग अवेअरनेस अमॉंग द पीपल, पाणी जपून वापरा, काळजी घ्या, जिथे लिकेज असेल तिथे तुम्ही नियंत्रण करा, बट यू डोंट यूज वॉटर. आय थिंक दिस इज नॉट पॉसिबल. 135 MPCD चा अर्थ काय, पर पर्सन सिंगल पर्सन
शुड बी युझिंग पर कॅपिटा पर डे दॅट इज 135 एमपीसीडी प्रमाणे पाणी युज करायचं, विच इज नॉट ऍप्लिकेबल फॉर टाउन्स अँड सिटीज. ते फक्त स्लम एरियासाठी इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस तिथेच ऍप्लिकेबल आहे. त्याचा जर ब्रेकअप द्यायचा असेल 135 एमपीसीडीज होतं तर आय नीड टू से दॅट एज पर द बुक टायटल वॉटर सप्लाय एन्क्वायरी बाय इंडियन सिटी दॅट इज एज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स विच वॉज डन बाय एस के गार्ग, ड्रिंकिंग 5 लिटर्स, कुकिंग 5 लिटर्स, बाथिंग 55 लिटर्स, वॉशिंग क्लोथ 20 लिटर्स, वॉशिंग युटेन्सिल्स 10 लिटर्स, क्लिनिंग हाऊस 10 लिटर्स, फ्लशिंग 30 लिटर्स अँड दॅट कम्स टू 135 एमपीसीडी. पण सर 135 एमपीसीडी प्रमाणे हे असं झालंय की आपण एकीकडे आपण म्हणतो आपलं शहर स्मार्ट व्हायला पाहिजे आणि मग आपण त्यांना जनतेला सांगतो कुठेतरी पाठी जा, तुम्ही बकेट्स घ्या, बकेट्स तुम्ही पाण्याचा हे करा. व्हेन यू टॉक अबाउट द टाउन्स अँड व्हेन यू टॉक अबाउट द सिटीज, पीपल हॅव बाथ टब्स ऍट होम, शॉवर आहे, हे ऍप्लिकेबल नाहीच आहे सर. हे नॉर्म्स जे गव्हर्नमेंटने केलेले आहेत ते मला वाटतं, मला असं वाटतंय फक्त हे नॉर्म्स ऑन पेपर्स चांगले वाटतात. ह्याचं दुसरं उदाहरण द्यायचं म्हटल्यानंतर सर July 7, 2014 एक्सपर्ट पॅनल विच वॉज हेडेड बाय फॉर्मर आरबीआय गव्हर्नमेंट सी रंगराजन, त्यांनी एका रिपोर्ट मध्ये सांगितलं होतं की आपल्या त्यांनी तो रिपोर्ट गव्हर्नमेंट बीजेपी गव्हर्नमेंटला प्रोड्यूस केलं होतं आणि त्यांनी काय सांगितलं होतं की अ पर्सन हु वॉन्स 32 रुपीज सॉरी स्पेंड्स 32 रुपीज अ डे इन रुरल एरियाज अँड अ पर्सन हु स्पेंड्स 47 रुपीज इन अर्बन एरिया इज नॉट कन्सिडर्ड ऍज अ पुअर पर्सन. सर या स्थितीमध्ये मला विचारायचे सभागृहाला हे शक्य आहे का? आजच्या स्थितीमध्ये हे शक्य नाही आहे. कारण का आपण एक घरामध्ये एक नवरा बायको आणि जर एक तुम्ही युनिव्हर्सिटी किड इज देअर त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळत दूध भाज्या वगैरे, तर हे नॉर्म्स मला एवढ्यासाठी पण हेच म्हणायचंय की ऑन पेपर्स हे नॉर्म्स फक्त चांगले दिसतात, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये इट इज नॉट पॉसिबल आणि शहरामध्ये तर ते अजिबात पॉसिबल नाहीये असं मला वाटतं. आता मला ते टाटाचं हे वाचायचं नाहीये कारण का मॅडम मी ऑलरेडी सांगितलेलं माझ्याकडे पण एक आहे की अर्बन मध्ये इट इज नॉट ऍप्लिकेबल बिकॉज सेक्शन इट इज ऍप्लिकेबल. ह्याचा अर्थ असा आहे की व्हॉट वी आर ट्राईंग टू प्रूव्ह दॅट व्हॉट टाटा इन्स्टिट्यूट माझ्याकडे आहे स्पोकन अबाउट वॉटर पॉवर्टी इन अर्बन इंडिया स्टडी ऑफ मेजर सिटीज, त्यांचा रिपोर्ट चुकीचा आहे आणि आपण एनएनसीनी जे नॉर्म्स केलेले आहेत 135 एमपीसीडी हे योग्य आहे. मला असं वाटतंय की हे चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट सर, आपली एनएनसी वॉटर सप्लाय आहे तो 197 एमपीसीडी प्रमाणे आहे विच इज आय फील की आपण इतरांपेक्षा वी आर मच बेटर. कारण तुम्ही मुंबईचं बघितलं तर इट इज 200 एमपीसीडी प्रमाणे दिलं जातं, डोंबिवलीला 211 एमपीसीडी आणि फॉरेन सिटीज पण माझ्याकडे रिपोर्ट आहेत जर तुम्ही कन्सिडर केला सिंगापूर तर इट इज गिव्हन अकॉर्डिंग टू 162 एमपीसीडी, सिडनीला 254 एमपीसीडी, हाँगकाँग इज 203 एमपीसीडी अँड टोकियो इट इज 268 एमपीसीडी. सर मला हे सांगायचंय की सिंगापूर इज अ सिटी ज्यांच्याकडे स्वतःचं पाणी नाही आहे, दे हॅव टू इम्पोर्ट वॉटर एसटीपी वॉटर त्यांनी हे करून स्वतः युज करतात, तरी सुद्धा ते 162 एमपीसीडी युज करतात. मग आपण 197 एमपीसीडी युज करतो वी आर मच बेटर सर. दुसरी गोष्ट सर, तुम्ही हे पर्यावरण स्थिती आवाज दिलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पहाल पेज नंबर 71 त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की 71 की 19% लिकेज होत आहे. माझा दावा आहे सर, यू प्रूव्ह आय वॉन्ट द ऑथेंटिकेशन की हा 19% लिकेज होतोय दॅट इज मोर देन 30% दॅट इज व्हॉट आय से. दुसरी गोष्ट सर की ह्याच्यामध्ये तुम्ही जे लिहिलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेतील 75% क्षेत्राला 24 तास पाणी पुरवठा करण्यात येतो आणि उर्वरित 25% क्षेत्राला सुमारे 4 ते 8 तास पाणी पुरवठा करण्यात येतो. सर आय डोंट एग्री टू दिस कारण का माझा वॉर्ड कुठेही या दोन्ही गोष्टींमध्ये कुठलं जात नाही सर, येत नाही. कारण का माझ्या वॉर्डमध्ये आय हॅव सिडको बिल्डिंग आणि तिकडे थर्ड आणि फोर्थ फ्लोअर आहे आणि त्या थर्ड अँड फोर्थ फ्लोअरला पाणी जात नाहीये का? तर प्रेशर इज व्हेरी लो. अक्षरशः मला की येते त्या लोकांची की खाली जाऊन फर्स्ट फ्लोअरला जाऊन त्यांना विनंती करावी लागते की प्लीज तुम्ही थोडा वेळ बंद करा नळ तुमचं, आम्हाला पाणी येत नाहीये म्हणून. त्याच्यापेक्षा ही वाईट परिस्थिती लोकांची ही आहे की त्यांना छत्र्या पावसामध्ये
उलट्या टांगून पाणी भरावं लागतं. लिटरली आय सी विथ माय आयस आय फील पिटी. एक स्त्री मला म्हणायचं आहे की ही अवस्था आलेली आहे आज जनतेची आणि आपल्याला याच्यावर तोडगा काढायचा आहे. दुसरी गोष्ट, माझ्या इथे जे प्रायव्हेट सोसायटीज आहेत त्याच्यामध्ये खाली अंडरग्राऊंड टँक आहे, वरती आहे सोसायटी, आपल्या एजन्सीचं सकाळी पाणी आलं तर ते अंडरग्राऊंड टँक्स मध्ये भरतात, त्याच्यानंतर ते सोसायटीला मेंबर्सना सोडतात, ते पाणी पुरवलं जातं. आणि तिथे इश्यू असा आहे सर की पूर्वी त्यांचं म्हणणं आहे की 2 तास पाणी आम्हाला जेव्हा मिळायचं त्या टाइम प्रेशर चांगला होता आणि प्रेशर मध्ये पाणी मिळायचं, पण आता हे 24/7 आज जे गेलेले आहेत त्याच्यामध्ये 10,000 लिटरची जर त्यांची टँक असेल तर इथे 7-8 hours टू फिल. आणि विचार करा त्याच्यानंतर त्यांना ते पाणी मेंबर्सना सोडावं लागतं. आता वर्किंग क्लास आहेत, एव्हरेडिकेटेड क्लास स्टेज इन माय वॉर्ड, सगळ्या माझ्याकडे आल्या होत्या. त्यांचं म्हणणं असं आहे की मॅडम आम्ही काय करायचं, सकाळी आम्ही कामाला जातो आम्हाला पाणी मिळतच नाही. मी ह्या बाबतीत आयुक्त सरांना एकदा बोलले होते, आय एम थँकफुल टू हिम, असे की सर माझ्याकडे जी कंप्लेंट होती की सध्या काही पाणी सोडलं जात नव्हतं, तेव्हा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले आणि विदिन 2 days 1 तास पाणी सोडवलं गेलं. पण तिथे पण समस्या होती की 2 तास जे सकाळी माझ्याकडे पाणी सोडवलं जातं त्याचं आणि संध्याकाळी 1 तास त्यांनी काय केलं, अर्धा तास सकाळचा कट केला प्रशासनाने का असं केलं आणि संध्याकाळी जो अर्धा तास पाणी सोडला जातो आय गेट वॉटर विथ अ व्हेरी लो प्रेशर, लोकांना पाणी मिळत नाही. दुसरी गोष्ट सर की आपण कुठेतरी चुकतो, जनतेला चुकीच्या मार्गावर घेऊन जायला, ते कसं की सर जनता हे लावते पंप्स लावते पाणी खेचण्यासाठी, आपण जातो त्यांचे पंप्स काढतो, पण आपण कधी विचार केलेला आहे की समोरचा माणूस असं का करतो, त्याला कारण काय? चांगली चांगली लोक ते डू आणि ते म्हणतात मॅडम वी हॅव टू डू इट आणि आय एम ऑल्सो हेल्पलेस, कारण का मी पण त्या स्थितीत त्यांच्या जागी असते तर मी सुद्धा हेच केलं असतं पाण्यासाठी. पाणी चोरणं चोरी पण आहे नाही पण त्याचं मला पाणीच मिळत तर मी काय करणार. त्याच्यामध्ये त्यांना ते पंप लावायचे पैसे त्याचे फुकट जातात, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल इज वी हॅव टू पे फॉर दॅट, इलेक्ट्रिसिटी पण वेस्ट केली जाते आणि मोर देन दॅट दुसऱ्यांचं पाणी चोरी करतात आणि त्यांचा टाइम पण वेस्ट होत. तसं आपण हे फाइंड आउट करायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी का घडतायत, त्या घडायला नाही पाहिजे. तर माझं हेच म्हणणं आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, की सर ह्या गोष्टीवर आपण हे करण्यापेक्षा सर की मी माझं हेच म्हणणं आहे प्रशासनाला की इन्स्टेड ऑफ ट्राइंग टू प्रूव्ह दॅट गव्हर्नमेंट नॉर्म्स आर ओके, आपण काय करायला पाहिजे किंवा 35 MPCD प्रमाणे की सी दॅट युअर सिस्टम विच इज इन्स्टॉल्ड इज ओके बाय इन्स्टॉलिंग स्मार्ट फ्लो मीटर्स एट ऑल द पॉइंट ऑफ वॉटर सप्लाय, परत पुट द लेटेस्ट स्काडा सिस्टम आणि यू ट्राय टू चेक द लाईन प्रेशर ऑफ सप्लाय बाय इन्स्टॉलिंग स्मार्ट प्रेशर इन्स्ट्रुमेंट्स. मोर देन दॅट गो फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉटर सप्लाय डिस्ट्रीब्युशन इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम अंडर द गायडन्स ऑफ रेप्युटेड कन्सल्टंट विथ ब्रॉड स्कोप ऑफ वर्क. ह्याच्या व्यतिरिक्त मला एक गोष्ट सांगायची आहे सर, महत्वाची आहे, मेक अ डिटेल्ड इन्क्वायरी ऑफ चेतस कंट्रोल सिस्टम इन्स्ट्रुमेंट फ्रॉम पुणे, द ओनर इज मिस्टर देशमुख अँड वॉट ही हॅज डन is that he has supplied aplyala flow meters and water meters and the tender documents of the tender specifications are not matching with the instruments what is provided. Dusri gosht tyancha badal he sangayche ahe ki tyanni he is already blacklisted and he is blacklisted from Maharashtra and also from India आणि इंडिया कुठून कॅटरी झालेले कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन, गुजरात वॉटर सप्लाय सिवरेज बोर्ड अँड ऑल्सो फ्रॉम बँगलोर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. त्यांचं सर त्यांनी जे इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट आहे फ्लो मीटर्स अँड ऑल इन द मार्केट इफ यू गो अँड सी अँड त्याची कॉस्ट आहे अप टू 800 rupees 900 ऑर मे बी से 1000 rupees, बट ही हॅज चार्ज अस ₹7,000 पर इन्स्ट्रुमेंट. So I feel you have to make a detailed inquiry and 2007 mein if you want I'll send you the link also, you just have a look on that. And he is being blacklisted for the only reason that he has provided third grade instruments. Dusri goshta sir, tani french barobar france barobar tyancha tie up hoto
ही जस्ट शोड ऑन पेपर्स दॅट यु नो आय हॅव टायर विथ देम आणि मी त्याप्रमाणे तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट देईन म्हणून. बट बेसिकली मॅडम या ठिकाणी थोडं विषयांतर होत आहे आपण त्याच्यामुळे सर त्याचं कारण काय ते पण त्यांना शोधायला पाहिजे. नाही शुद्ध आपण या ठिकाणी पाणी आपल्याला कमी येत आहे पाण्याच्या संदर्भामध्ये कारण आपल्या भाषेने एवढं लांब सगळ्यांनी आत्मर केले आपल्याला दोन दिवस पुरणार नाहीये. त्यामुळे ह्या विषय आपण त्यांना एक्सप्लेन करा कागदावर लिहून द्या. आपण कागदावर द्या ना लिहून द्या कागदावर लिहून द्या तुम्ही हे सगळं बोलायला पाहिजे कागदावर लिहून द्या. मॅडम आपण या ठिकाणी पाणी येत नाही सिंपाण्यामधून ठीक आहे ना ते आपण द्या कारण काय की एकदा विषय झालं की सगळे तसंच प्रत्येक भाषण करणार ते इथून पुढे सार्वजनिक भाषण नको आहे आपल्याला या ठिकाणी सिस्टम पण आपण द्या ना ते कागदावर लिहून द्या मान्य आयुक्तांना रिस्पॉन्सिबल म्हणून सर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि इथून पुढे जनतेला मान्य समजा.